नमो बुद्धाय, बुद्ध आणि त्यांचा धम्म यातील तृतीय खंड भाग पाचवा। यामध्ये आज आपण बघणार आहोत सद्धम्म म्हणजे काय। व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनेल वर नवीन असेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। सद्धम्म म्हणजे काय? एक, मनाची मलिनता दूर करणे। एकदा तथागत हे श्रावस्तीस वास करीत असताना कोसलराजा प्रसेनजित त्याच्या निवासस्थानी आला आणि आपल्या रथातून उतरून भक्तिभावाने तो तथागतांच्या सत्रीत गेला। सकाळी नगरात प्रवेश करून आपले आदरातिथ्य स्वीकारावे असे त्याने तथागताला विनविले। यामध्ये त्याचा हेतू लोकांना भगवान बुद्धाचे सर्वोत्तम दर्शन घडावे, त्याचा धर्म कळावा, त्याच्यावर श्रद्धा बसावी हा होता। भगवान बुद्धाने त्याचे आमंत्रण स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सर्व भिक्षू संघासह नगरात प्रवेश केला आणि चौरस्ते ओलांडून पूर्वनियोजित स्थानी येऊन विराजमान झाला। भोजन संपल्यानंतर राजाच्या विनंतीनुसार चौरस्त्यावर एका मोठ्या श्रोतृसमूहासमोर त्याने धर्मोपदेशाला प्रारंभ केला। यावेळी त्या श्रोतृवंदात दोन व्यापारी त्याचे भाषण ऐकत होते। त्यांपैकी एक मनात विचार करू लागला, असल्या धर्मसिद्धांताचा उपदेश सार्वजनिक रीतीने घडवून आणावा, यात राजाचे किती थोर शहाणपण दिसते, किती सर्वव्यापी व शोधक बुद्धीचे सिद्धांत आहेत हे दुसऱ्याच्या मनात विचार आला। असल्या माणसाला धर्मोपदेशक करायला येथे आणणे यात राजाचा किती मूर्खपणा आहे। गाय जे वाहन ओढीत असते त्याला बांधलेले वासरू गायीच्या मागून जाते आणि जात असताना हंबरत असते, त्याप्रमाणे भगवान बुद्ध ह्या राजामागून जात आहे। ते नगर सोडल्यानंतर ते दोघे व्यापारी ज्या सराईमध्ये उतरले होते तेथे एकत्र आले। मद्यपान करीत असताना जो व्यापारी भला होता त्याला चारतू महाराजिक देवतांनी संयमित आणि संरक्षित ठेवला। उलट दुसरा मात्र पिशाच्याने पिसाळल्याप्रमाणे एकसारखा पीत होता। शेवटी झोप आल्याने तो गुत्त्याच्या जवळच्या रस्त्यावर पडला। दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पहिल्या व्यापाऱ्याच्या गाडीखाली तो रस्त्यावर पडलेला व्यापारी सारथ्याला दिसल्यामुळे चिरडला गेला आणि मरण पावला। पहिला व्यापारी एका दूर देशात आला असताना त्या देशाच्या एका पवित्र अश्वाने त्याच्या पुढे गुडघा वाकविल्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि त्याला सिंहासनाधिष्ठित करण्यात आले। त्यानंतर या आपल्या जीवनाला मिळालेली ही विलक्षण कलाटणी मनात आणून तो भगवान बुद्धाकडे गेला आणि आपल्या देशात येऊन आपल्या प्रजेला उपदेश करण्यासाठी त्यांना आमंत्रण दिले। त्यावेळी त्या जगद्वंद्य बुद्धाने त्या दुष्टबुद्धी व्यापायाच्या मृत्यूचे आणि त्या सद्बुद्धी व्यापायाच्या भरभराटीचे कारण त्यांना सांगितले आणि म्हटले, मन सर्वांचे मूळ आहे, मन हे स्वामी आहे, मन हे कारण आहे। मनात दुष्ट विचार असतील तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि कार्येही दुष्ट बनतात। पापोद्भव दुःखे, ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा करीत असतात। मन हे सर्वाचे मूळ आहे, तेच आज्ञा करते आणि तेच घटना घडवून आणते। मनात सद्विचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्ये दोन्हीही चांगली असतात आणि अशा सदाचारापासून उद्भवणारे सुख पदार्थाच्या सावलीप्रमाणे सदोदित त्या माणसामागे जात असते। हे शब्द ऐकून राजा, त्याचे प्रधान आणि इतर असंख्य लोकांनी भगवान बुद्धाचा धर्मदीक्षा ग्रहण केली आणि ते त्याचे शिष्य झाले। दोन, जग हे धम्मराज्य बनविणे, धम्माचे प्रयोजन काय, याची भिन्न धर्मांनी भिन्न भिन्न उत्तरे दिली आहे। माणसाला ईश्वर प्राप्तीच्या मार्गी लावून त्याला आपल्या आत्म्याच्या मोक्षाचे महत्व शिकविणे हे सामान्यतः वरील प्रश्नाला उत्तर येते। बहुतेक धर्म तीन प्रकारच्या राज्यासंबंधी बोलतात। एकाला स्वर्गाचे राज्य म्हणतात, दुसऱ्याला इहलोकीचे राज्य म्हणतात आणि तिसऱ्याला नरकाचे राज्य म्हणतात। असे म्हणतात की स्वर्गराज्यात देवांचे शासन चालते, नरकराज्यात दुष्टांचे राज्य चालते। इहलोकीच्या राज्यासंबंधी वाद आहे। ते सैतानाच्या मांडलिकत्वाखाली नसते, त्याप्रमाणेच देवांचे सर्वभौमत्वही त्यावर पसरलेले नसते। एक दिवस ते पसरेल अशी अपेक्षा मात्र असते।
काही धर्मांमध्ये स्वर्गराज्य प्रत्यक्ष ईश्वराच्या शासनाखाली असल्याने तेथे धर्मराज्य असते. इतर काही धर्मात स्वर्गराज्य हे इहलोकी असत नाही, ते फक्त स्वर्गाचेच दुसरे नाव आहे. जो कोणी ईश्वर आणि त्याच्या प्रेषितावर श्रद्धा ठेवील त्यालाच तेथे पोहोचता येते. स्वर्गलोकी पोहोचल्यावर त्या धर्मनिष्ठांना जीवनातील सर्व भोगविलास तेथे लाभतात. सर्व धर्म असे उपदेशितात की या स्वर्गराज्याची प्राप्ती हे प्रत्येक माणसाचे साध्य असावे आणि ते कसे साधावे हे सांगणे त्या सर्व धर्माचे कार्य असावे. धर्माचा उद्देश काय, याला भगवान बुद्धाचे उत्तर अगदी वेगळे होते. जीवनाचा उद्देश काही तरी काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती आहे असे त्याने लोकांना सांगितले नाही. त्याचे म्हणणे असे की धर्माचे राज्य इहलोकीचे आहे आणि त्याची प्राप्ती धर्मशील आचारानेच घडते. त्याने असे सांगितले आहे की दुःख निराकरणासाठी प्रत्येक माणसाने दुसऱ्या प्रत्येक माणसाशी धर्मानेच वागले पाहिजे आणि अशा व्यवहारानेच इहलोकी धर्मराज्य स्थापन केले पाहिजे. यामुळेच त्याचा धर्म इतर धर्मापासून वेगळा पडतो. त्याचा धर्म पंचशील, अष्टांगमार्ग आणि पारमिता यांवर भर देतो. भगवान बुद्धाने या त्रयीवरच आपला धर्म का आधारला, कारण जीवन मार्गाचे हे तीन घटक असून त्यांच्या योगानेच मनुष्य सदाचारी बनू शकतो. माणसाचे दुःख हे माणसामाणसातील अनुचित व्यवहाराचाच परिणाम आहे. हा अनुचित व्यवहार आणि त्यापासून उद्भवणारी दुःखे ही धर्मानेच नाहीशी होऊ शकतात. म्हणूनच धर्माने नुसता उपदेश करून भागणार नाही, तर त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे हे त्याच्या मनावर पूर्णपणे ठसविले पाहिजे. ही सदाचाराची आवश्यकता माणसाच्या मनावर ठसविण्यासाठी धर्माला इतरही काही कार्ये करावी लागतात असे तो म्हणतो. धर्माने माणसाला आचरण्यास योग्य कुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि त्या आधारे आचार करण्याचे शिकविले पाहिजे. धर्माने आचरण्यास अयोग्य अकुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि टाळण्याचे शिकविले पाहिजे. ह्याशिवाय अतियश महत्वपूर्ण असे मानलेले धम्मांचे दोन उपदेश भगवान बुद्धाने शिकविले. धर्माचा पहिला उद्देश म्हणजे माणसाला प्रार्थना, धार्मिक विधी, यज्ञयाजन शिकविण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे म्हणजे सुसंस्कृत करणे. देवदाह सूत्रात जैन धर्माची चर्चा करताना भगवान बुद्धाने हा उद्देश स्पष्ट केला आहे. जैन धर्माचा संस्थापक असे मानित असे की सर्व वैयक्तिक सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे गतजन्मी केलेल्या कर्मांचे फळ आहे. असे असल्यामुळे गतजन्मीच्या दुष्कर्मांचे विवेचन केले असता आणि नवी दुष्कर्मेन केल्यास भविष्यकाळात भोगायचे काहीच राहत नाही. भविष्यकाळात भोगायला लावणारे दुष्कर्माचे परिणाम उरले नाहीत की दुष्कर्म क्षय पावते आणि दुष्कर्म क्षय पावले की दुःखाचा क्षय होतो आणि सर्व दुःखाचेच मुळापासून उच्चाटन होते, असा जैन धर्माचा दृष्टिकोन आहे. यावर भगवान बुद्धाने असा प्रश्न केला, तुम्हाला असे सांगता येईल का की या इथे आता दुष्ट वृत्तीचा उच्छेद केला की त्या क्षणी तिथे सत्प्रवृत्तीची स्थापना होते? याचे उत्तर नाही असेच आले. तेव्हा भगवान बुद्धाने विचारले, जोपर्यंत तुम्ही दुष्टवृत्तीचा त्याग करून सत्प्रवृत्तींचा अंगीकार करण्याचे मनास शिक्षण दिले नाही तोपर्यंत गत दुष्कर्माचे विरेचन आणि नव्या दुष्कर्माचा प्रारंभन करणे या क्रियांना काय अर्थ आहे? भगवान बुद्धाच्या मते हा त्या धर्मातील एक गंभीर दोष होता. सत्प्रवृत्ती हीच चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे. म्हणूनच भगवान बुद्धाने चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या वृत्तीला सुसंस्काराने वळण लावण्याला अगदी पहिले स्थान दिले आहे. धर्माचा जो दुसरा उद्देश भगवान बुद्ध आत्यंतिक महत्वाचा मानतो तो म्हणजे एखादे तत्व उचित म्हणून समजल्यावर जरी कोणी साथी नसला तरी धैर्याने तत्वाच्या मार्गापासून विचलित न होणे. सल्लेख सुत्तामध्ये भगवान बुद्धाने या मुद्द्यावर भर दिला आहे. तेथे तो म्हणतो,
जरी दुसरे लोक हानिकारक वर्तन करीत असले तरी मी काही हानिकारक कृत्य करणार नाही, अशा निश्चयाने तुम्ही आपले मन निर्मल बनविले पाहिजे. जरी दुसरे लोक हत्या करीत असले तरी तुम्ही हत्या करता कामा नये. जरी दुसरे लोक चोरी करीत असले तरी तुम्ही चोरी करता कामा नये. दुसऱ्या लोकांचे जीवन श्रेष्ठ नसले तरी तुमचे जीवन श्रेष्ठच असले पाहिजे. दुसरे लोक खोटे बोलत असले, निंदा करीत असले, जोरजाराने निषेध करीत असले, बडबडत असले तरी तुम्ही तसे करता कामा नये. जरी दुसरे लोक लोभी असले तरी तुम्ही लोभी असता कामा नये. जरी दुसरे लोक द्वेष करीत असले तरी तुम्ही द्वेष करता कामा नये. जरी दुसरे लोक मिथ्या दृष्टीचे, मिथ्या संकल्पाचे, मिथ्या वाणीचे, मिथ्या क्रियेचे, मिथ्या समाधीचे असले तरी मी मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गापासून विचलित होणार नाही. जरी दुसरे सत्य आणि निर्वाण याबाबत चुकत असले तरी तुम्ही सत्य आणि निर्वाण यांच्या मार्गापासून विचलित होता कामा नये. जरी दुसरे लोक आळस आणि तंद्री यांच्या अधीन असले तरी तुम्ही मात्र या दोषांपासून विमुक्त असले पाहिजे. जरी दुसरे लोक गर्विष्ठ असले तरी तुम्ही मात्र विनम्र असले पाहिजे. जरी दुसरे लोक शंकाकुल असले तरी तुम्ही मात्र निःशंक असले पाहिजे. जरी दुसरे लोक क्रोध, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, निर्बुजपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, दुष्टसंगत, आळशीपणा, अश्रद्धा, निर्लज्जपणा, सतसत विवेकाचा अभाव, अडाणीपणा, निष्क्रियता, गोंधळ, शहाणपणाचा अभाव इ दोषांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र या दोषांच्या विरोधी असलेले गुण अंगी बाणविले पाहिजे. दुसरे लोक जरी लौकिक वस्तूंना चिकटून असले, त्यावरील आपली पकड सैल होऊ देत नसले तरी तुम्ही मात्र अशा वस्तूंना चिकटता त्यागशील राहिले पाहिजे. मी असे म्हणतो की चेतनाशक्ती विकसित झाल्याने वाणी आणि कर्मच काय तर समग्र विज्ञान जाणीव सुद्धा प्रभावित होते. म्हणून हे चुंद माणसाने करावयाचे संकल्प मी जे वर तपशिलाने सांगितले आहे ते कराव्यास लावणाऱ्या चेतनाशक्तीचा विकास केला पाहिजे. भगवान बुद्धाच्या मतानुसार धम्माचा उद्देश हा असा आहे, व धर्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. धम्माला सद्धम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे. जेव्हा धम्म विद्या सर्वांस मोकळी करतो तेव्हा तो सद्धम्म होय, ज्ञानार्जनाची मुभा सर्वांस मोकळी ठेवता येत नाही, असा ब्राह्मणी सिद्धांत होता. या सिद्धांतानुसार ती फक्त थोडक्यात लोकांना असली पाहिजे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिकांनाच ब्राह्मणी सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनाची अनुज्ञा होती आणि त्यापैकीही ती फक्त या त्रैवर्णिकांतील पुरुषवर्गालाच होती. स्त्रिया ह्या ब्राह्मण, क्षत्रिय अथवा वैश्य असो, त्याप्रमाणे शूद्र पुरुष असो अथवा स्त्री असो, त्या सर्वांना ज्ञानार्जनाचाच काय पण साक्षरतेचाही अधिकार नव्हता. ब्राह्मणांच्या ह्या भयंकर सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाने बंड उभारले. ज्ञानमार्ग मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, ती सर्वांना मोकळा असला पाहिजे असे भगवान बुद्ध शिकवित असे. पुष्कळ ब्राह्मणांनी त्याच्या मताला विरोध केला. लोहितच ब्राह्मणाबरोबर झालेला त्याचा वादविवाद त्याच्या या मतावर चांगलाच प्रकाश टाकतो. एकदा कोसल जनपदातून आपल्या संघातील अनेक भिनसह परिभ्रमण करीत असता तथागत शालवाटिका या नावाच्या शालविक्ष रांगांनी परिवेष्टित अशा एका खेडेगावी आले. यावेळी शालवाटिकेत लोहितच नावाचा एक ब्राह्मण राहत असे. ही शालवाटिका चांगली गजबजलेली कुरणे, झाडी आणि धनधान्याने भरलेला प्रदेश होता. हा प्रदेश कोसचा राजा प्रसेनजित याने त्या ब्राह्मणाला सर्वाधिकारासहित दान केलेला होता. जर एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने ज्ञानार्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये असे त्या लोहितच ब्राह्मणाचे मत होते. तथागत शालवाटिकेत राहत आहेत हे लोहितच ब्राह्मणाला कळले. हे कळल्यावर लोहितच्याने आपला न्हावी भेसिक यास सांगितले, भेसिका इकडे ये, ऐक.
तो श्रमण गौतम जेथे उतरला आहे तेथे जा आणि नाव सांगून त्याला विचार, तुझा आजार आता बरा आहे ना, तुझे प्रकृती स्वास्थ्य ठीक आहे ना, हे कुशल प्रश्न झाल्यावर त्याला सांग, उद्या आपण आपल्या भिक्खू संघासह लोहितच्या ब्राह्मणाकडे भोजनास यावे. तो न्हावी म्हणाला, ठीक आहे महाराज. लोहितच्या आज्ञेप्रमाणे त्याने तथागताकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे त्याला आमंत्रण दिले. तथागताने त्या विनंतीला मूक संमती दिली.